स्टोरीला काही जात नसते, स्टोरी स्टोरीच असते. आणि ते कन्सिव्ह केलं सिनेमाच्या व्यतिरिक्त, एक सिनेमा कॅमेराच्या मागे पण होत होता आणि सिनेमा सुरू होता. यस यस यस. आणि तो एक राजश्रीच्या पेक्षा पण मोठा फॅमिली सिनेमा होता असं मला सांगायला अजिबात अतिशयोक्ती नाही होणार. 2024 येत आहे, थोड्या वेळातच आपण 2024 जाणार आहोत. आणि याच 2024 जानेवारी महिन्यातल्या पहिल्या आठवड्यामध्ये एक खूप गोड आणि सुंदर असा चित्रपट आपल्या भेटीला येणार आहे, ओले आले. आणि या चित्रपटाचे दिग्दर्शक म्हणजे मला नाही वाटत की ते व्यक्ती गुजराती चित्रपटसृष्टीमधून सुद्धा बिलॉंग करतात, कारण का त्यांचं मराठी खरंच खूप सुंदर आहे. असे दिग्दर्शक माझ्यासोबत आहेत. सर कसं आहात तुम्ही? मी मस्त मजेत. आणि मी पहिला मराठी चित्रपट तुमच्यासाठी घेऊन येतो आहे माझ्या महाराष्ट्राच्या प्रेक्षकांसाठी, आणि तुम्ही त्याला चांगला प्रतिसाद देणार अशी मला खात्री आहे. आणि 2024 सुरुवात एवढी चांगली होऊ शकते एका दिग्दर्शकासाठी, याच्यावर मी देवाकडे जास्त काय मागू. बरं सर, ह्या आधी तुम्ही बोललात जेव्हा आपला ट्रेलर पण सोहळा पाया पडत होता की ओले आले हा चित्रपट आपला गुजरातीमध्ये सुद्धा होता आधी, असे काय तुम्हाला क्लिक झालं की हिंदीमध्ये हा चित्रपट न बनवता मराठीमध्ये हा चित्रपट बनला गेला पाहिजे? कुठे क्लिक झाली ती गोष्ट आणि कुठे तो ट्रिगर पॉईंट तुम्हाला सापडला? कशी आहे मराठी भाषाच्या मी प्रेमात आहे. म्हणजे आमच्या शेजारी लेले म्हणून राहायचे आणि त्यांच्याचकडे मी मोठा झालो आहे. आणि 5 वर्षापर्यंत आम्ही गुजरातीमध्ये रोटली म्हणतो, पण मी चपाती म्हणायचो, आम्ही डाळ म्हणतो, मी वरण म्हणायचो. मग माझ्या आजीने खूप बडवून बडवून मला ते गुजराती, पण मी कॉलेजला पण वर्तक कॉलेजला आणि तिकडून मी खूप नाटकं केली आहे, तिकडची खूप मराठी लोकं. आणि मी पटेल कॉलनी दहिसरमध्ये राहायचो, तिकडे पण खूप मराठी लोकं माझ्या सोबतीला होती, म्हणून माझं मराठीचं नॉलेज आधी. आणि मला लिटरेचर कोणत्याही भाषेचं वाचायला किंवा बघायला आवडतं, किंवा ते बंगाली असो, किंवा कारण की क्रिएटिव्ह माणूस मला वाटतं त्याला भाषेचं बंधन नसावं. आणि खूप ते आता साऊथचे पण किती डिरेक्टर आहेत ज्यांना हिंदी येत नाही, ते हिंदी सिनेमा डिरेक्ट करतायत, लिहित आहेत. तर आणि माझी तर ही लाडकी भाषा आहे, आवडती भाषा आहे. तर आणि जेव्हा तुम्ही एक स्टोरी कन्सीव्ह करता तेव्हा ती गुजराती आहे स्टोरी, किंवा गुजराती म्हणजे स्टोरीला काही जात नसते, स्टोरी स्टोरीच असते. आणि ते कन्सिव्ह केलं आणि इट्स अ व्हेरी रिलेटेबल थिंग. मग ते कोणत्याही भाषेचे बाप आणि मुलगा असणार ते या स्टोरीला रिलेट करू शकणार. फक्त बाप मुलगा नाही, आता तुमच्या घरात आई असेल, बहीण असेल, ते पण बघत असेल की बाप आणि मुलामध्ये किती जनरेशन गॅप आहे, त्यांच्यामध्ये किती दरी आहे. तर त्याची साक्ष ते लोक असतात आणि ते लोक सर्वात जास्त टार्गेट असतात त्या गोष्टींच्या. तर मला वाटतं की ही जी कथा आहे, ही जी गोष्ट आहे, ते प्रत्येक परिवाराचा प्रत्येक सदस्य या गोष्टीबरोबर रिलेट करू शकणार. आणि जेव्हा ही कथा, ही स्टोरी मी नानांना सांगितलं आणि ते खूप खुश झाले आणि ते बोलले मी हा सिनेमा करतो आहे. म्हणजे आमचा जो पहिला पडाव होता तो असा सुरळीत निघून गेला, सहजासहजी पार झाला. आणि मग सिद्धार्थ, सायली, मकरंद नासपुरे, हो आणखीन एक सरप्राईज आहे, ती 5 तारखेला कळेल तुम्हाला ते काय सरप्राईज आहे. त्याचं सरप्राईज तर ते 5 तारखेला तुमच्या समोर येणारच. तर अशा दिग्गज कलाकारांबरोबर सिनेमा करणं आणि कसं आहे की कुठेही असं एकाही कलावंतानी असं जाणून दिलं नाही की मी मराठी नाही आहे, की मी हे नाही आहे. बिकॉज त्यांना माहिती होतं की मी एक क्लिअर थॉट घेऊन, एक चांगली कथा घेऊन आणि खूप क्लिअर थॉट घेऊन एक फिल्म बनवायला आलो आहे. आणि खरंच त्या लोकांनी मला खूप खूप साथ दिली आहे आणि अशीच साथ ऑडियन्स पण मला पुढे देणार. माझी महाराष्ट्राची ऑडियन्स या पिक्चरला डोक्यावर बसवणार आणि मनात वर्षानुवर्ष साचवून ठेवणार अशी मला अपेक्षा आणि खात्री पण आहे. नक्की 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 सर. बरं जसं तुम्ही आता आपल्या या सिनेमातल्या कलाकारांचा विषय काढला, म्हणजे त्यांच्या संदर्भातच प्रश्न आहे की या सिनेमामध्ये सगळ्यात यंगस्टर असे नाना पाटेकर कलाकार आहेत, म्हणजे सिद्धार्थ असू दे, सायली असू दे, पण सगळ्यात यंग आणि लहान मला बोलायला खरंच आवडेल त्यांना नाना पाटेकर आहेत. कसं त्यांच्यासोबतचा एकंदरीत सीन, किंबहुना नाना पाटेकरांची सवय हे प्रत्येकालाच माहिती आहे, त्यांचा एक सिनियरिटीचा मान किंबहुना त्यांचा सिनेमाकडे बघायचा दृष्टिकोन खरंच खूप वेगळा आहे, एकंदरीत कसं सगळीकडे समीकरण जुळून आलं आहे? म्हणजे जेव्हा लोकांना कळलं, म्हणजे फ्रेटर्निटीमधले माझ्या मित्रांना की मी नानांबरोबर फिल्म करतो आहे, सगळे बोलले ऑल द बेस्ट, नानांबरोबर फिल्म वा मज्जा आहे तुझी, मराठीमधली पहिली फिल्म आणि ते पण नानांबरोबर, मज्जा आहे तुझी, ऑल द बेस्ट हे ते. पण या सगळ्या हॉरर स्टोरीला मी कधी कानावर धरल्याच नाही.
कारण की मला माहिती होतं की कोणताही कलावंत जेव्हा एक चांगला सिनेमा बनतो किंवा एक चांगली गोष्ट असते आणि नटाला माहिती असतं की काय सिनेमा बनतोय, खूप सोपं होतं, खूप सरळ होतं. कधीही काही आमच्या एक सेटवर कधी आरडाओरडा झाला नाही, कधी हे झालं नाही. आणि ऑन द कॉन्ट्री, आम्ही लातामध्ये जिकडे राहायचो ना तिकडे किचन आमचं तिकडे होतं, तर नाना सकाळ संध्याकाळ सगळ्यांसाठी जेवण बनवायचे. काय ते चिकन बिर्याणी, काय मटन बिर्याणी, काय काय मिसळ पाव, काय ते बटाट्याची भाजी, काय डोसे. आणि मला तर आठवतं आहे की आम्ही 20 दिवस तिकडे होतो, त्याच्यातनं 15 दिवस तर नानांनी चहा बनवला माझ्यासाठी. सकाळी सो खूप वेगळा अनुभव होता. आणि सर्वात बेस्ट होतं की तिकडे सिग्नलच नव्हते, म्हणजे 7 ते 7 शूटिंग करून आल्यानंतर कोणा मित्रमैत्रिणीशी बोलावं किंवा काय फॅमिली सोबत बोलावं किंवा एखादी सिरीज बघणं, फिल्म बघणं हे शक्यच नव्हतं. तर म्हणजे जेवल्यानंतर पण गप्पा मारायला आम्हीच लोक, सर एक फुल फॅमिली ॲटमॉस्फिअर झालं होतं. आणि खूप मज्जा केली, म्हणजे सिनेमाच्या व्यतिरिक्त एक सिनेमा कॅमेराच्या मागे पण होत होता आणि सिनेमा सुरू होता. यस यस यस. आणि तो एक राजश्रीच्या पेक्षा पण मोठा फॅमिली सिनेमा होता असं मला सांगायला अजिबात अतिशयोक्ती नाही होणार. आणि खूप खूप मजा केली आम्ही. म्हणजे या पिक्चरची जेवढी मुवमेंट्स आहेत की जी पण आठवणी आहेत ती सिद्धार्थ काय, सायली काय, नाना काय, सगळे आजीवन सगळ्यांच्या डोक्यात आणि मनात राहणार. आय एम श्योर अबाउट इट. नाही म्हणजे आपण बघू शकतो की भले कसंही असू दे पण सिनेमा बनवण्यापेक्षा सिनेमा तुम्ही जगला असं बोलायला खरंच काही हरकत नाही सर. एक्झॅक्टली. आणि सगळे आम्ही सगळे म्हणजे ॲज अ रायटर काय, ॲज अ डिरेक्टर काय, नाना, सिद्धार्थ, सायली, मकरंद ॲज अन ॲक्टर काय, सगळेच या सिनेमा जेव्हा आम्ही शूट करत होतो तर ते सिनेमाच खात होते, सिनेमाच पित होते, सिनेमातच झोपत होते आणि सिनेमाच डोक्यात घेऊन उठत होते. आणि ते त्याचे रिझल्ट तुम्हाला डेफिनेटली स्क्रीनवर बघायला शॉर्टली मिळेल. बरं सर, जसं नाना सर बोलले की सिनेमामध्ये सगळ्यात महत्त्वाचा हिरो असतो तो म्हणजे स्क्रिप्ट, त्यानंतर दिग्दर्शक येतो, त्यानंतर प्रोड्युसर येतो, त्यानंतर मग आम्ही कलावंत येतो. सर सिनेमाचं संगीतसुद्धा खरंच खूप दमदार झालं आहे. 2 गाणी आपण बघितले आहे, त्यातल्या त्यात आपले संगीत दिग्दर्शक सचिन सरांनी सांगितलं की एक अंगाई गीत आहे आणि ते अंगाई गीत वडील गात आहेत. काय सांगाल एकंदरीत, एक दिग्दर्शक म्हणून सुद्धा किंबहुना एका चित्रपटाचा भाग म्हणून सुद्धा या संगीताकडे तुम्ही कशा पद्धतीने बघता? हो, जवळपास जेव्हा आपण अंगाई हा शब्द म्हणतो तेव्हा असंच वाटतं की आई मुलासाठी गाते, त्याला अंगाई म्हणतात. सो इकडे पूर्ण एक दृष्टिकोन वेगळा आहे की बाप स्वतःच्या मुलासाठी अंगाई गातो आणि मुलगा म्हणजे असा पाळण्यात आहे किंवा वर्षभराचा असं नाही आहे, चांगला 27 वर्षाचा. म्हणजे ती गॅप किती मोठी असेल की काय, म्हणजे ती सिच्युएशन असेल की 27 वर्षाच्या मुलाला बाप अंगाई गातो. आणि ते त्याच्यावरती आम्ही खूप कोणाला सिंगर घ्यायचं, 1.5 महिना झाला आम्ही डोकं आपटत होतो. आणि मग शेवटी मी आणि सचिननी ठरवलं, सचिन जिगरनी, की शंकर महादेवनपेक्षा जास्त चांगलं कोण जस्टिफाय करू शकणार नाही. आणि त्यांना ते पाठवलं आणि त्यांना ते कंपोजिशन खूप आवडलं. आणि एक ऐकून त्यांचं 5 मिनिटात उत्तर आलं की मी हे गाणं खूप चांगलं कंपोजिशन आणि मी गातो आहे. आणि ते गायले आहेत आणि ते आता 3rd गाणं तेच रिलीज होणार. आणि आय एम शुअर इतकं इमोशनल आणि इतकं मनाला टच करणारं ते गाणं आहे, तर मी अतिशयोक्ती नाही करत, पण कदाचित हे बाप मुलाच्या रिलेशनवर एक एन्थम होऊन जाईल असं ते गाणं. नाही खरंच खूप भारी वाटत आहे. तुर्तास सर, वेळेच्या भावी आपण इकडे थांबूया. प्रेक्षकांना काय सांगाल की दरवेळेला आपण बोलतो की चित्रपट काहीतरी नवीन देणार आहे, ज्या चित्रपटातून काहीतरी वेगळं बघायला मिळेल, एक प्रेक्षक म्हणून सुद्धा आणि एक दिग्दर्शक म्हणून सुद्धा तुम्ही प्रेक्षकांना काय सांगाल की कोणतं असं वेगळं नातं मुलाचं आणि वडिलाचं या सिनेमातून आपल्याला बघायला मिळेल? नाही, हे चित्रपट तुमचं आहे, तुमच्या घरातलं आहे, तुमच्या घरी जे रोज घडतं ना त्याचं आहे. म्हणजे मला वाटतं की प्रत्येक मुलगा, प्रत्येक बाप, प्रत्येक आई, बहीण, बायको बघताना यांना वाटेल ना ही आमच्या घरचीच कहाणी आहे. आणि जे ज्या लोकांनी बघितली आहे किंवा ज्या नटांनी बघितली आहे जे आमच्याबरोबर होते, आणि सगळ्यांचं म्हणणं हेच आहे की फिल्म खूप रिलेटेबल आहे. आणि आय एम शुअर की ही तुम्हाला पण रिलेट तुम्ही या फिल्मबरोबर करणार. आणि
मला खात्री आहे आमचे कॉन्टेंट खरंच चांगलं आहे आणि ते तुम्हाला आवडेल. म्हणजे असं मी दिग्दर्शक आहे म्हणून असं सांगत नाही, पण एक प्युअर क्रिएटिव्ह माणूस आणि एक क्रिएटर ऑफ द फिल्म मी म्हणतो आहे की खरंच आम्ही खूप मनापासून अशी सोज्वळ नाजूक आणि खूप चांगली चांगला सिनेमा बनवला आहे आणि तो तुमच्या हृदयाला डेफिनेटली टच करेल. आणि मी सांगतो तुम्ही जा बघायला आणि आवडला तर, अजून अंडरलाईन करून सांगा, आवडला तर तुमच्या प्रत्येक नातेवाईकांना मित्रांना सगळ्यांना सांगा आणि हा सिनेमा नक्की चित्रपटगृहात जाऊन बघा. ओळे आले 5 जानेवारीला. खरंच खूप धन्यवाद सर, पुन्हा एकदा नवीन वर्षामध्ये दमदार चित्रपट आम्हाला बघायला मिळतो त्यासाठी ऑल द व्हेरी बेस्ट. आणि पुन्हा एकदा लेट्स मराठी सोबत गप्पा मारल्याबद्दल थँक्यू. थँक्यू सो मच.